या निवडणुकीकडे पाहताना मी प्रथमतः साहेबांचा जो वारसा पुढं नेण्याचा मी आटोकाट प्रयत्न करीन. जी त्यांची स्वप्न अपूर्ण राहिलेली आहे, जी मेट्रो सिटी करायचं असं जर त्यांचं महत्त्वाकांक्षा होती, ती पूर्ण करण्याचा मी आटोकाट प्रयत्न करील. पक्षाचा जो अजेंडा आहे तो पुढं नेण्याचा प्रयत्न करीन. आणि पक्षाने जे निर्णय दिलेले आहेत ते मला पूर्णपणे मान्य आहेत. पक्षाने कुणालाही उमेदवारी दिली असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितलेलं होतं की कुणालाही आम्ही जे नाव सांगू त्यांचं तर त्याला तुम्ही पाठिंबा द्या असं आम्ही त्यांना सांगितलं होतं की ज्यांचा कुणालाही तुम्ही तिकीट दिलं तरी आम्ही आमचा पूर्णपणे आमचा जगताप कुटुंबियांचा त्यांना पूर्णपणे पाठिंबा असेल. आम्ही आणि सगळेजण एक आहोत. ज्या चर्चा सुरू होत्या कुटुंबीय वादामध्ये त्यावर काय सांगा? नाही, हे वावटळ उठवलेलं होतं. आमच्या कुटुंबामध्ये कसलाही वाद नाही आहे. शंकर शेट मला मुलासारखे आहेत. गेली 30 वर्ष झालं आमचं एकत्र कुटुंब आहे, त्यामुळं असला कसलाही वाद आमच्या घरामध्ये नाही आहे. आम्ही मी म्हणत नाही की आमची सगळ्यांची मुलं आहेत, पण 6 मुलं आहेत. पण मी आणि साहेब नेहमी म्हणायचो की आम्हाला 6 मुलं आहेत म्हणून, मला एक मुलगी असं मी कधीच म्हटले नाही. त्यामुळं हे असला विरोधकांना कृपा करून हात जोडून विनंती आहे की असलं वावटळ त्यांनी कधीही प्लीज इथून पुढच्या तरी भविष्यामध्ये त्यांनी कधी उठू नये. आमचं कुटुंब एक आहे आणि एक राहणार आहे. खरंतर इलेक्शन आपण भाऊंसाठी प्रचार करत होता, तुम्हाला कसा अनुभव आहे? मात्र तशी निवडणूक जी आहे ती तुमची पहिलीच आहे, तर कशा पद्धतीने तुम्ही सामोरे जात आहे या निवडणुकीसाठी? भाऊंची शिकवण आम्हाला सगळ्यांना सारखी होती, त्याच्यामुळे जरी पडद्याच्या पाठीमागून मी जरी काम करत असले तर गेली 30 वर्ष मी त्यांच्या पाठीशी उभी होते. त्यामुळं जरी फ्रंटला नसले तरी पाठीमागून मी जे काम करत होते त्यांच्या पाठीमागे सगळा जो इथलं जे पिंपळेगुरव नवी सांगवी सांगवी रहाटणी हा परिसर मी पिंजून काढायचे, त्यामुळं मला बराचसा अनुभव आहे, चांगल्या प्रकारे अनुभव आहे. कार्यकर्ते माझ्याबरोबर असायचे, नगरसेवक माझ्याबरोबर असायचे, त्यामुळं चांगला मला अनुभव आहे की कशा पद्धतीनं निवडणुकीला सामोरी जायचं.